राज्य की राजनीति में कई दिनों से मराठा आरक्षण का मुद्दा गरमाया हुआ है। उसी श्रृंखला में आज नागपुर में पत्रकारों से संवाद साधते हुए अब्दुल सत्तार बोले कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाज के लिए सक्षम है, वह मराठा समुदाय से हैं। उन्होंने छत्रपति शिवराय की कसम ली है तो इसमें संदेह करने की कोई आवश्यकता नहीं है। दोनों पार्टियों के उप मुख्यमंत्रियों ने जो फैसला लिया है वह सभी को स्वीकार्य है। नहीं माझी तर मराठा बांधवांना एक नम्र विनंती राहील का शेवटी सरकारने सरकारच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी शिवरायाची शपथ घेऊन सांगितलं का मी मराठा समाजाला रिझर्वेशन देणारच, दुसरा कोणाचाही रिझर्वेशन काढून देणार नाही, परंतु नियमाच्या चौकटीमध्ये बसून मराठा समाजाचा जो रिझर्वेशन दिल्यानंतर कायद्याने टिकल यासाठी काही वेळ लागू लागला आणि तो सन्माननीय जरंगे पाटील साहेबांनी पहिला जो वेळ दिला त्यामध्ये अद्यापपर्यंत आयोगाचा अहवाल आलेला नाही, अहवाल आला नाही दिला। आम्ही तर आमच्या काही मित्रांनी अशीही चर्चा केली की सन्माननीय OBC मध्ये चा रिझर्वेशन न काढता जरंगे पाटील साहेबांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनेची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी सरकार तयार आहे, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा OBC समाजाने सांगितलं की आमच्यामध्ये त्यांना येऊ देऊ नये, हा भी एक मुद्दा आहे। आणि OBC बांधवांच्या भावना मराठा बांधवांच्या भावना ह्या दोघांच्या व्यवस्थिशीर लक्षात घेऊन कायद्याच्या चौकटीमध्ये बसून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दशेरा मेळाव्याच्या दिवशी घोषणा केली। काही दिवस असं 75 वर्ष गेले आणि 75 दिवस बी थांबणार नाही तर ही भूमिका मला वाटतं का योग्य होणार नाही। शेवटी कायद्यामध्ये काम करणारे, राजकारणामध्ये काम करणारे, विविध समाजाचा सन्मान ठेवून निर्णय घेणं ह्या सर्व जबाबदाऱ्या सरकारच्या आहेत, सरकार त्या जबाबदाऱ्या निश्चित पार पाडेल यामध्ये कुठेही शंका नाही। मी आपल्या माध्यमातून परत एकदा मराठा बांधवांना हात जोडून नम्र विनंती करेन का त्यांनी थोडा संयम ठेवावं। 10-5 दिवसाने किंवा 25 दिवसाने काही फार मोठा बदल होणार नाही, पण ज्यांच्यामुळं मराठा बांधव काही ठिकाणी आत्महत्यासारखी टोकाची भूमिका घेऊ लागले त्यांनाही माझी हात जोडून नम्र विनंती आहे का आत्महत्या हा याच्यावर पर्याय नाही। तुमच्या सूचना सरकार मानत नसेल तर तुम्ही सर्व काही करू शकतात, तुमच्या एक एक गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे या शब्दात मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि विशेषतः अजितदादा पवार या तिघांची पॉझिटिव्ह मानसिकता आणि घोषणा करण्यासाठी फक्त काही वेळ द्यावा हीच त्यांना नम्र विनंती आहे।